माझ्यानंतर मी याचं सरळ सरळ ब्लेम जे आहे ते शरद पवारांवरती टाकतोय. का त्यांनी या सरळ उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलं होतं भीमा कोरेगावच्या संदर्भातलं. सरकार त्यांचं होतं. शरद पवारांची कागदपत्रकाने दाखल केली. ती दाखलपत्र केली असती तर एस पी पुन्हा यांनी सुप्रीम कोर्टामध्ये जे ॲफिडेव्हिट दाखल केलं होतं त्या ॲफिडेव्हिटमध्ये दोन जणांची नावं त्यांनी उल्लेख केली होती. एक असताना मिलिंद एकबोटे आणि दुसरं असताना संभाजी भिडे यांचं. शास्त्राला आम्ही भिडेंच्या विरोधात म्हणत होतो ते म्हणत आमच्याकडे पेपर्स नाही आहेत. शरद पवार म्हणत असेल माझ्याकडे पेपर्स होते आहेत पत्र लिहिलं त्यांनी पण पेपर दिले नाही. दिले असते आणि कारवाई झाली असती तर आज माझ्यानं महात्मा गांधींबद्दलचं असं जे काही वक्तव्य भिडे बोलले ते कदाचित आलं नसतं. अर्धवट कारवाई करून सोडून देण्याचं असं जे पॉलिटिक्स आहे ते दुर्दैवाने सोडलं पाहिजे असं माझी सगळ्यांना विनंती आहे. जिथे जिथे तुम्ही असणारा समाजामध्ये दुबगलेपणा येणार असं दिसतंय त्या दुबगलेपणाला थांबवण्यासाठी जी जी उपाययोजना करायचं आहे ते आपण केलं पाहिजे.